स्वागत करतोय कामा मंडळी कशी आहे सर्व ठीक आहेत ना तर मित्रांनो आज कृष्ण जन्माष्टमी आहे तर तुम्हाला सर्वांना कृष्ण जन्माष्टमीच्या हार्दिक शुभेच्छा तर तुम्हाला सर्वांना माहितीच आहे की कृष्ण जन्म रात्री 12 वाजता होतो तर त्यासाठी खूप ठिकाणावरती कार्यक्रम असतात भजन वगैरे असतात मंदिरात तर त्यासाठी आज आपण जाणार आहोत बोरिवली टाटा पॉवरला तर व्हिडिओमध्ये दाखवलं आहे बोरिवलीचा गायत्री मंदिर तर आज आपल्याला तिकडेच जायचं आहे मंदिरात पण खूप मोठा कार्यक्रम असतो कृष्ण जन्माष्टमीचा तर त्यासाठी आपल्याला जायचं आहे बोरिवली टाटा पॉवरला तर माझ्यासोबत मनस्वी आणि प्रांजल त्या पण येणार आहेत तर चला व्हिडिओला स्टार्ट करूया आणि कशाप्रकारे कृष्ण जन्माष्टमीचा उत्सव करतात ते मी तुम्हाला दाखवतोय तर चला डायरेक्ट मी व्हिडिओ आता गायत्री मंदिराच्या इथूनच स्टार्ट करतो तर मित्रांनो आता आपण पोहोचलो आहे गायत्री मंदिराच्या इथे तर तुम्ही बघू शकता कार्यक्रम स्टार्ट झालेला आहे ऑलरेडी आणि खूप सारी गर्दी झालेली आहे तर चला सर्वात आधी मी आतमधून मंदिर कशाप्रकारे सजवलं आहे आणि मंदिर दाखवतो त्यानंतर मग कार्यक्रम दाखवतो तुम्हाला तर मित्रांनो तुम्ही बघू शकता काय छानपैकी असं बर्फाचा शिवलिंग बनवलेला आहे आणि लाईट्स पण लावल्या आहेत लाईट जसे चेंज होतात तसं शिवलिंगचा कलर पण चेंज होतो आहे Oh!
भक्तों से प्रार्थना है कि एक दूसरे के धक्का ना देके अपने स्थान पर खड़े होकर के दोनों हाथ ऊपर उठा करके राधे राधे ओम
श्री विष्णु 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 श्री भगवतो महापुरुषस्य विष्णुराज्ञया प्रमाणस्य अध्यस्य ब्रह्मणोत्तिये पदारार्धे श्री श्वेत वाराह कलवे वीवसनत्रे अष्टादशतमे कलियुगे कलिग्रह चरणे जम्बूदीपे भूलोके भरतखंडे भारतवर्षे आर्यावर्ते देशान्तर्गते पुण्यप्रदेशे महाराष्ट्रप्रदेशस्य मुंबई निर्वतान्तर्गते बोरीबलिपुरदिग्भागे श्रीवेदमाता गायत्रीदेव्यः नीलकण्ठेश्वरमद्भगवतस्य पावनसन्निधौ मासोऽसमे मासे पुण्यपवित्रे मासे भाद्रपदमासे शुभपुण्यतिथौ अष्टमी नाम्ने शुभपुण्यतिथौ शुभवासरे गुरुवासरविदाय सुनक्षत्रे रोहिणी नाम नक्षत्रे शुभयोगे शुभकरणे अपना अपना गोत्र उच्चारण करेंगे अपना गोत्र उच्चारण करेंगे अपना नाम उच्चारण करेंगे और बोलिए मामा सपरिवार से जो आपके परिवार में है बेटा है पुत्र है देवस्य अभिषेकम पूजनम छोड़ दीजिए भगवान के चरणों में जल से स्नान करवाएंगे भगवान को जल चढ़ाइए ओम सुतवार पंचामृत से स्नान करवाइए पंचामृतम मयानीन मयोदरीकृतम मधुः सरकलया समायुक्तम स्नानार्थम प्रतिगृह्यताम पंचामृत स्नानं समर्पयामि सर्वदा सर्वदा